नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अकरावीसाठी होणारी प्रवेश परीक्षा म्हणजे ई टीचे फॉर्म कसे भरायचे आहेत नवीन लिंकद्वारे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं होमपेज ओपन होईल यावरती सांगितले की तुम्ही आजपासून तीन वाजल्यापासून फॉर्म भरू शकता तर तुम्हाला या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती आधी जायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की बोर्ड्स दिलेले आहे तुम्ही कोणतंही बोर्ड सिलेक्ट करायचा आहे महाराष्ट्र बोर्ड मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे आणि मदर्स नेम टाकायचं आहे सो आता आपण सीट नंबर आणि मदर्स नेम टाकणार आहोत मदर्स नेम वगैरे टाकल्यानंतर अशा प्रकारचा एक येईल की तुम्हाला या ठिकाणी कोड पाहायला मिळेल आणि हा कोड सगळ्यात महत्त्वाचा आहे जो कोड मी ब्लर केला आहे त्या ठिकाणीच तुम्हाला एक कोड पाहायला मिळेल आणि तो कोड तुम्हाला लिहून ठेवायचा आहे कारण तो फर्दर प्रोसेससाठी लागणार आहे ओके सो तो कोड तुम्ही लिहून ठेवणार आहात जो मी आता या ठिकाणी दाखवत नाही आहे त्या ठिकाणी कोड असणार आहे सो त्याच्यानंतर तुम्ही तो नंबर कॉपी करून ठेवला असेलच नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके म्हटल्यानंतर अशा पद्धतीचा अजून एक पेज पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की तुम्हाला ईमेल आय डी भरायचं आहे सोबत योग्य माध्यम भरायचं आहे वगैरे वगैरे या ठिकाणी सांगितलेलं आहे तेच खाली इंग्लिशमधून पण आहे हे सगळं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहेच त्यानंतर खाली आलात की सेम तुम्हाला मी ज्या ठिकाणी ब्लर केला तिथे तोच नंबर असेल जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो त्यानंतर खाली आय हॅव रेड ऑल अबोव इन्स्ट्रक्शन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली प्रोसीड म्हणायचं आहे ओके क्लिक केल्यानंतरच प्रोसीड करायचा आहे आणि तो नंबर पुन्हा तोच दिला असेल जो तुम्ही आधी लिहिलेला आहे ओके प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुमची सगळी इन्फॉर्मेशन असेल कॅन्डिडेट नेम असेल मदर्स नेम असेल डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी का सगळं काही लिहून दिलेलं असणार आहे तुम्हाला या ठिकाणी काहीच फिल करायचं नाही आहे जे फिल करायचं ते मी पुढे सांगेनच पण हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलं असेल जसंही तुम्ही तुमचा सीट नंबर ऑलरेडी टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं या ठिकाणी लिहून दिलेलं आहे ओके आता फक्त तुम्हाला या ठिकाणी लिहायचं काय तर तुम्ही वरती जर पाहिलं मोबाईल नंबरच्या खाली एक ईमेल आय डी म्हणून ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवरती जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर दिला असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल दिला तर तुम्हाला मात्र मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा शक्यतो दिलेला असेलच बट नसेल दिला तर मोबाईल नंबर टाका त्यानंतर ईमेल आय डीमध्ये तुम्ही ईमेल आय डी टाकायचं आहे कंपल्सरी नाही आहे काही जणांनी टाकला नाही तरी पण चालणार आहे बट ईमेल आय डी टाका तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन कदाचित ईमेलवरती दिली जाऊ शकते सो ईमेल आय डी टाका नेक्स्ट तुम्हाला खाली मीडियम मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन सिलेक्ट करायचं आहे त्यावर जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला एक अशा पद्धतीचा अजून एक पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल या पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन्स पाहायला मिळतील जसं की इंग्लिश मीडियम आहे सेम इंग्लिश आहे मराठी मीडियम आहे सो तुम्हाला या ठिकाणी योग्य मीडियम सिलेक्ट करायचं आहे सध्या मी या ठिकाणी सेमी इंग्लिश मीडियम सिलेक्ट करते योग्य मीडियम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सो जेव्हा सेमी इंग्लिश सिलेक्ट केलं जाईल तर तेव्हा अजून एक अशा पद्धतीचा फॉर्म आपल्यासमोर पाहायला मिळेल तर सेम इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला सोशल सायन्स कोणत्या विष कोणत्या सब्ज कोणत्या भाषेमध्ये हवा आहे असं विचारलेलं आहे म्हणजे समाजशास्त्र तुम्हाला मराठीमधून हवा असणार आहे ऑब्वियसली सो तुम्ही या ठिकाणी सिलेक्टमध्ये जाऊन मराठी सिलेक्ट करणार आहात सो त्या ठिकाणी बरेचसे इंग्लिश वगैरे गुजराती वगैरे असे काही ऑप्शन्स असतील त्यामध्ये तुम्हाला जाऊन मराठी सिलेक्ट करायचं आहे कारण तुम्हाला समाजशास्त्र मराठीमधून आहे सो जेव्हा तुम्ही मराठी सिलेक्ट कराल तर मराठी सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी मराठी लिहिलेलं येईल म्हणजे सेम इंग्लिशमध्ये समाजशास्त्र मराठी आणि बाकीचे विषय इंग्लिशमध्ये त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करणार आहात ते म्हणजे डिस्ट्रिक्ट डी डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचा जिल्हा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली अजून एक ऑप्शन आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे जेव्हा तुम्ही एवढं सगळं सिलेक्ट कराल तेव्हा खाली अजून एक ऑप्शन आहे सेव अँड नेक्स्ट सो त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके तालुका वगैरे सगळे सिलेक्ट करून झालं असेलच आता सेव्ह आणि नेक्स्ट वर्ड क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही जे काही फॉर्ममध्ये भरले मग तुमचं नाव वगैरे जे पण असेल मध्ये नेम सगळं सगळं ईमेल आय डी वगैरे सगळं काही या ठिकाणी येणार आहे खाली तुमचा बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड सो अशा पद्धतीने सगळं काही या ठिकाणी जे तुम्ही फॉर्ममध्ये भरले ते येणार आहे त्यानंतर ता जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल अशा पद्धतीने की या ठिकाणी तुम्हाला आय ही बाय डिक्लेअर अँड अँडरस्टूड डॅट की या ठिकाणी सगळी जे काही इन्फॉर्मेशन भरले ते प्रॉपर आहे वगैरे सगळं काही आहे सो तुम्हाला त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि बॉक्समध्ये क्लिक क्लिक केल्यानंतर खाली आहे कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल पण नाही पण सो विचारला असेल तर त्या ठिकाणी ओके क्लिक करा फक्त एवढंच आहे की तुम्हाला हे सगळं सबमिट आहे का वगैरे तर ओके क्लिक करा ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक या ठिकाणी एक पेज ओपन होईल ते अशा पद्धतीचं सो या ठिकाणी सांगितले की तुमचा फॉर्म असा असा आहे तुम्ही याची प्रिंट काढू शकत असाल तर प्रिंट आउट काढून घ्या वगैरे 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 सो या ठिकाणी ओके क्लिक करायचं आहे किंवा ओके ओके जर होत नसेल तर सरळ त्याला मार्क आहे त्याच्यावरती क्लिक करा तो जो बॉक्स आहे तो निघून जाईल बॉक्स केल्यानंतर फक्त बॅग घ्यायचं नाही आहे कुठेही बॅक नाही घ्यायचं वरती जो मार्क आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जर तुम्ही पाहिलं तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म असा एक ऑप्शन आहे ॲप्लिकेशन नंबरच्यावरती त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही कम्प्युटरवर करत असाल वेल अँड गुड तुम्ही लगेच प्रिंट काढू शकता नसेल मोबाईलवरती असेल तर जस्ट त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल याच्यावरती तुमची सगळी काही इन्फॉर्मेशन असेल आणि जर तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर वरती सेव्ह ॲस पी डी एफ असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे हे एक पी डी एफच्या रूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल त्यानंतर तिथे पी एफचा सिंबॉल आहे त्यावरती क्लिक करा आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल तर अशा पद्धतीने मोबाईलमध्ये गेलेला फॉर्म तुम्ही फाईल मॅनेजरमधून वगैरे फाईंड आउट करून तो डाऊनलोड करून सेव्ह वगैरे करून ठेवू शकता डाऊनलोड झालेलं आहे फक्त फाईल मॅनेजरमध्ये वगैरे सेव्ह झाला असेल तर त्यामधून तुम्ही तो पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण फॉर्म डाऊनलोड केलेला आहे सगळ्यांनी फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे आय होप की फॉर्म कसा भरायचा कसा डाउनलोड करायचा हे सगळं तुम्हाला समजलं असेल आता या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तरीही तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सीट नंबर आणि मदर्स नेम फिल करायचं आहे जर तुम्ही आधीच रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येईल तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुम्हाला तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून ठेवा तो ॲप्लिकेशन नंबर सेव्ह केल्यानंतरच मग तुम्हाला एक तुमची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला जशी की आपण प्रिंट काढणार होतो त्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल आणि मग ती इन्फॉर्मेशन तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता की स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता तर अशा पद्धतीने एकदा व्हेरीफाय करून घ्या तुमचा फॉर्म नक्की भरलेला आहे का सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाई